एकेबी मराठी न्यूज मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. पुन्हा देशात महागाईचा उडाला भडका. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात थेट 50 रुपयांनी झाली वाढ. लालू प्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर. पुढील उपचारासाठी एअर अँब्युलन्सनं हलवणार दिल्लीत. आणि कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडली 100. काल दिवसभरात 135 नवे कोरोनाबाधित. प्रशासनाची वाढली चिंता. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. पुन्हा एकदा देशात महागाईचा भडका उडालाय. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात थेट 50 रुपयांची वाढ झालीय. त्यामुळे वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना मोठा झटका बसलाय. सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजीच्या दरात वाढ केली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आल्याने आता गृहिणींच्या बजेटवर याचा परिणाम होणार आहे. यानंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 1053 रुपयांवर पोहोचली आहे. तर मुंबईतही सिलेंडर 1053 रुपयांवर पोहोचलाय. गेल्या महिन्यात 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 3.05 रुपयांनी वाढली होती. त्यामुळे एका सिलेंडरची किंमत 1003 रुपये झाली होती. पूर्वी ती 999.05 रुपये होती. सिलेंडर 1000 रुपयांच्या पार गेल्यानंतर ही थेट 50 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. गेल्या महिन्यातील सिलेंडरच्या किंमतीमधील 2 वेळा वाढ करण्यात आली होती. देशभरातील एलपीजी दर 1000 रुपयांच्यावर पोहोचले. 22 मार्च रोजी सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी आणि 7 मे रोजी पुन्हा त्याच प्रमाणात वाढ करण्यात आली. एप्रिल 2021 पासून सिलेंडरच्या किंमती 193.05 रुपयांनी वाढल्या आहेत. अमरावतीत उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याने त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर याचा सर्वत्र निषेध केला जातोय. तर रात्री अमरावतीत आमदार रवी राणा यांनी मृतक उमेश कोल्हे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबातील लोकांचे सांत्वन करत त्यांना धीर देत मृतक उमेश कोल्हे यांना श्रद्धांजली अर्पण केली. तर यावेळी त्यांनी अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्यावर आरोप करत प्रकरण सुरुवातीला पोलिसांनी दडपल्याचा आरोप केला. तर अमरावती पोलिसांच्या खुफिया यंत्रणेवर देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय. तर पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी राजकीय व्यक्तीच्या सांगण्यावरून प्रकरण दडपलं. त्यासाठी पोलीस आयुक्त सिंग यांचे मोबाईल रेकॉर्ड तपासले पाहिजे व राष्ट्रीय तपास यंत्रणेने यात आणखी सत्य समोर आणलं पाहिजे, अशी मागणी रवी राणा यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केली आहे. परिवारांची जी भेट घेतली मी, अत्यंत ही घटना जी आहे, अंगाला काटे येणारी घटना आहे. आणि ज्या पद्धतीनं अत्यंत व्यथित आणि दुःखामध्ये हा कुटुंब आहे की एका हिंदू विचाराचे उमेश कोल्हे आणि एखाद्या हिंदू फेवरनी पोस्ट करणं त्यांना इतकं महागात पडेल की अशा प्रकारचं त्यांच्यासोबत कृत्य होईल. आणि 21 तारखेला झालेली घटना जर 1 तारखेपर्यंत अमरावतीचे पोलीस झोपले राहतात, 21 तारखेला जी घटना झाली त्याच्या आधी 20 तारखेलासुद्धा NIAने आता जो तपास केला त्याच्यामध्ये लक्षात आलं की 20 तारखेलासुद्धा त्यांनी ट्राय केला त्यांना मारण्याचा, पण त्यांनी दुसऱ्या रोडनी गेल्यामुळं ते वाचले. मला विचारायचं आहे अमरावती CP आरती सिंग यांना, तुमचा खुफिया विभाग झोपा काढत आहे का? इंटेलिजन्स ब्युरो जो आहे अमरावतीचा तो झोपा काढत आहे का? की या शहरामध्ये हिंदुत्वाच्या फेवरनी समर्थन करण्यासाठी जर एखादी पोस्ट व्हायरल होते त्याची हत्या क्रूरतेने हत्या केली जाते. एका या कोल्हे उमेश कोल्हे यांच्यावर जे घाव आहे ते वस्त्राचे घाव आहे आणि अशा प्रकारे मारणे आणि त्याच्यानंतरसुद्धा पोलीस आरती सिंगच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं बयान न येणं आणि आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी विचारल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी सांगणं की रॉबरी आहे किंवा परिवारालासुद्धा गुमराह करणं, परिवारासुद्धा दबाव तयार करणं आणि कुठेतरी या मॅटरला डायव्हर्ट करणं, अशा प्रकारचं जर पोलीस विभाग जर पोलिसाच्या कमिशनर आरती सिंग अशा प्रकारचं काम करत असेल, महाविकास आघाडी असो की ज्याही नेत्यांचे फोन आले असेल, मी स्वतः उद्या NIAच्या टीमलासुद्धा भेटील, त्यांच्याशी फोनवरसुद्धा बोलील की अशा अशा पद्धतीनं ही जी घटना झाली आहे याच्या संदर्भात संपूर्ण
ज्या वेळेत ज्या ज्या पॉलिटिकल लोकांचे फोन आले असाल त्याचीसुद्धा माहिती आरती सिंगचा फोन जप्त करून घ्यावी आणि त्याच्यात ज्या ज्या फोनवर जशा प्रकारचं वक्तव्य आरती सिंग सीपीच्या माध्यमातून झालेलं आहे या केसला दाबण्यासंदर्भात त्याचीसुद्धा पूर्ण माहिती या NIAच्या माध्यमातून घेतली पाहिजे आणि त्याच्या खऱ्या अर्थाने या घटनेमागे कोणकोणत्या संघटना आहे ती पाकिस्तानची संघटना आहे की आणखी कुठल्या कंट्रीची संघटना आहे किंवा कोणकोण या संघटनेमध्ये व्हॉट्सअप ग्रुपवर जुळलेला आहे या संघटनेचा मेन मास्टर माइंड तोसुद्धा पकडला गेला पाहिजे या संदर्भातसुद्धा मी NIAच्या मागणी करणार आहे. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आपली Y+ सुरक्षा काढून घेण्याबाबत पत्र दिली आहे. राज्यातील ताज्या राजकीय पेच प्रसंग बघता शिवसेनेच्या शिंदेगण आणि समर्थक अपक्ष आमदार यांना Y+ सुरक्षा कवच दिले गेले होते. आयुष्यामध्ये मी कधी घाबरलो नाही. अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जात असताना सुद्धा तुम्हाला माहिती आहे तुम्ही त्या सर्वजण त्याचे साक्षीदार आहात की कशा प्रचाराचा प्रचंड असा दबाव त्यावेळेस चंद्रपूरच्या जनतेवर आणि आमच्या कार्यकर्त्यांवर. तरी पण आम्ही निवडणुकीला सामोर गेलो. चंद्रपूरच्या जनतेने भरभरून प्रेम केलं. 73,000 अधिकचं मताधिक्य देत आम्हाला त्या सर्वोच्च सभागृहामध्ये पाठवलं. त्याच्यामुळे त्या लोकांमधून आम्ही गेलो तिथे आम्हाला कसली भीती. आणि हे जे महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत हे सगळे आमचे मित्र आहेत. त्यांची भूमिका अपक्ष आहे. मी त्यांनाही हे माझी भूमिका स्पष्ट कळलेली आहे की बा आम्ही जर अपक्ष जर सत्तेसोबत राहणार नाही तर या भागाचा विकास मतदारसंघाचा आम्हाला करता येणार नाही. आणि ही भूमिका सर्वसामान्य लोकांना पटलेली आहे. आता तुम्ही आहात आता कार्यालयात आहात की सकाळपासून जनसंपर्क करतोय दुपारपासून हजारो म्हणजे शेकडो लोकांच्या समस्यांमध्ये बसलो आहे शेकडो लोकांच्या गराड्यात बसलो आहे. त्याच्यामुळे भीती वाटण्याचं काही कारण नाही आहे. सरकारने Y+ दर्जाची सुरक्षा देऊ केली. काही ठिकाणी ज्या मागच्या काळामध्ये ज्या घटना घडल्या त्याचा आधार दिली. परंतु मी सरकारला सांगितलेलं आहे की मला अशा प्रकारची सुरक्षेची कोणत्याही प्रकारची गरज नाही. मागेसुद्धा जेव्हा थ्रेट मला जे धमकीचे पत्र आले तेव्हासुद्धा प्रशासनाच्या वतीने शासनाच्या वतीने विचारण्यात आलं होतं की आपल्याला आम्ही सुरक्षा अधिकची देतो. परंतु तेव्हाही मी नम्रपणे सांगितलं की मी माझ्या लोकांमध्ये राहून काम करतो त्याच्यामुळे मला काही सुरक्षेची गरज नाही. आणि अननेसेसरी विनाकारण पोलीस प्रशासनावर पहिले स्थान आहे अधिकचा ताण वाढवण्याची भूमिका माझी नाही. RJD नेते लालू प्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आज संध्याकाळी 4:30 एअर अँब्युलन्सनं त्यांना दिल्लीला नेण्यात येणार आहे. त्यापूर्वी लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आज दिल्लीत जाऊन संपूर्ण व्यवस्था पाहणार आहेत. लालू यादव सध्या पटण्यातील पारस रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर ICU उपचार सुरू आहेत. पटण्यातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार लालू यादव यांची प्रकृती स्थिर आहे. पुढील उपचारासाठी त्यांना दिल्लीला आणलं जाणार आहे. दरम्यान लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीबाबत पंतप्रधान मोदी गांधी परिवार आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह इतरही अनेक नेत्यांनी तेजस्वी यादव यांच्याकडे विचारपूस केली आहे. वेळ झाली आहे का छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है. पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.
विश्रांतीनंतर आपले स्वागत. अजमेर मधील ख्वाजा गरीब नवाज दरगाचे खादिम सलमान चिश्तीला अजमेर पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियावर भड़काऊ पोस्ट अपलोड केल्याप्रकरणी पोलिसांनी ही अटक केली आहे. सलमान चिश्ती यांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. सलमान चिश्ती याने नुपूर शर्मा विरोधात पोस्ट केली होती. पोलिसांनी सांगितले की सलमान विरोधात 13 गुन्हे दाखल आहेत. आरोपी सलमान चिश्ती याने नुपूर शर्मा यांची हत्या करणाऱ्याला बक्षीस जाहीर केले होते. नुपूर शर्मा यांची हत्या करणाऱ्याला घर देणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. या व्हिडिओत तो हत्येची चिथावणी देताना तो नशेत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. पोलिसांनी सलमान चिश्तीची कसून चौकशी केली असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक विकास सांगवन यांनी दिली. सलमान चिश्ती विरोधात 13 गुन्हे दाखल असल्याचेही त्यांनी सांगितले. अजमेर पोलिसांनी चिश्ती विरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलिसांनी तपासासाठी 3 पथके तयार केली आहेत. चिश्तीच्या घरासह त्यांच्याशी संबंधित इतर ठिकाणांवर छापेमारी केली आहे. आगामी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला. पूर्वी 4 वार्डचा प्रभाग होता तर आता 3 वार्डांचा 1 प्रभाग असल्याने मतदार याद्यांमध्ये घोळ झालाय. महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या सदोष असून यावर एकूण 485 नागरिकांनी आक्षेप नोंदविला. प्रारूप मतदार यादीवर आक्षेप नोंदवण्याचा शेवटचा दिवसापर्यंत आक्षेप नोंदवण्यात येत होते. तसेच अनेक ठिकाणी नागरिकांना मतदार यादीही बघण्यासाठी मिळाली नाही. या दरम्यान अनेकांची नावे मतदार यादीतून गहाळ असून काहींची नावे दुसऱ्याच प्रभागाच्या मतदार यादीत आहेत. राज्यभरातील महानगरपालिकांनी तयार केलेल्या मतदार याद्यांमध्ये दोष आढळून आल्याने आता निवडणूक आयोगाला मतदार यादी प्रसिद्ध करणे, हरकत मागवणे, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या कार्यक्रमात बदल करावा लागला. सुधारित कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 23 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या. यावर 3 जुलैपर्यंत आक्षेप मागवण्यात आले होते. शहरातील 485 नागरिकांनी प्रारूप मतदार यादीवर आक्षेप नोंदवली आहे. यात सर्वाधिक 117 आक्षेप आशीनगर झोनमध्ये तर सर्वात कमी 21 आक्षेप धरमपेठ झोनमध्ये नोंदवण्यात आले. सोमवारी कमी चाचण्या झाल्याने कोरोना बाधितांच्या संख्येत घट दिसून आली होती. मात्र मंगळवारी पुन्हा कोरोना बाधितांच्या संख्येने 100 ओलांडली असून दिवसभरात शहरात 135 नवे कोरोना बाधित आढळून आले. यात शहरातील 82 तर ग्रामीणमधील 53 बाधितांचा समावेश आहे. एका दिवसात मोठी बाधित संख्या आल्याने प्रशासनाचेही धाबे दड आणले आहेत. मंगळवारी दिवसभरात शहरात 135 नवे कोरोना बाधित आढळून आले. एका दिवसात मोठी बाधित संख्या आल्याने प्रशासनाचेही धाबे दड आणले आहे. 15 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागरिकांना आता काळजी घेण्याची गरज आहे. मंगळवारी 65 जणांनी कोरोनावर मात केली. या शहरातील 45 तर ग्रामीण भागातील 20 बाधितांचा समावेश होता. सध्यास्थितीत ग्रामीणमध्ये 183 तर शहरात 398 असे एकूण 581 कोरोना बाधित सक्रिय आहेत. आज जिल्ह्यात 1556 जणांची RT-PCR चाचणी करण्यात आली. यात 343 चाचण्या ग्रामीणमध्ये तर 1213 चाचण्या शहरात करण्यात आल्या. चालू सत्रात क्रीडा स्पर्धा आयोजनांसंदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदेच्या अध्यक्ष आर विमला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा क्रीडा परिषदेच्या बैठकीमध्ये 2022-23 या सत्रापासून जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा महानगरपालिका नागपूर यांना सोपवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा व जिल्हास्तरीय शालेय मनपा क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत होते. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार महानगरपालिका क्षेत्रातील शाळांना क्रीडा स्पर्धेकरिता स्वतंत्र जिल्हास्तर दर्जा देण्यात आलेला आहे व महानगरपालिका क्षेत्रामधील जिल्हास्तरीय मनपा क्रीडा स्पर्धा आयोजनाची जबाबदारी महानगरपालिकांना देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने चालू वर्षापासून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर यांचेद्वारे फक्त नागपूर जिल्हास्तरीय शाळांतर्गत शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच मनपा जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन नागपूर महानगरपालिका यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. सर्व शाळा व महाविद्यालयांनी याची नोंद घ्यावी असे जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी कळवले आहे. तर VKB मराठी न्यूजमध्ये आता एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.